वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडी लावावी, कोणती लावू नये, पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते. अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वारवेद निर्माण होतो. घरात झाडे लावू नये. गृहकलह, अशांतता, शत्रुभय निर्माण होते, परंतु गुलाब आणि कोरफड नक्की असावी. कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी. गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो. ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. घराच्या अग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत. त्याने अनेक त्रास वाढतात. घराभोवती काटेरी कुंपण असू नये. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नये. ज्या घराभोवती केळी, बोर, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुटते. घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून बचाव होतो. घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावे. या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. घराच्या आवारात नारळाचे झाड अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिणेला लावावे. कोणतीही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो. घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात. नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुनांग, नागलता इत्यादी. प्लॉटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात तिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे. अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैसा पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख त्रास होत नाही. घरात बेल फळ आणून ठेवावे. एक दोन आठवड्याने ते बदलावे. त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख समृद्धी नांदते. घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा आषाढा, स्वाती आणि श्रावण यान नक्षत्रावर कापावीत. आंबा, नारळ, सागवान अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. फायदा होतो. औदुंबर, वड अशा वृक्षाची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ जल संग्रह करतात. म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खणावी. हमकास पाणी लागते. घरात सतत उजेड असावा. त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाही. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये.
असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते.